ये रही अपनी शाइन, बर दिवसांनी याच्यावर ती शाइन आली आहे, कारण याचं काम केलं आहे आपण पावसाळ्यानंतर. आणि जर आपण नाव ठेवलं आहे शाइनी, गाडी आहे शाइन होंडाची, तिचं नाव ठेवलं आपण शाइनी. मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या आजच्या झोमलॅस्टिक तडफडीत फडफडीत अशा व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग, न्यू हेल्मेट परचेस करायचं आहे आपल्याला, तो घ्यायला चाललो आहे आपण. आपल्यासोबत असतील आपले मामा मंगेश. ठीक आहे, तर आता इथून जाऊया आपण मामाकडे आधी, नंतर तिथून मग आपण जाऊया शॉपमध्ये हेल्मेट घ्यायला. ठीक आहे, तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. मोटर ब्लॉगचा सेटअप ह्यावरती हा ब्लॉग असणार आहे. तिथून निघूया आधी आणि पुढे जाऊन भेटू, तोपर्यंत बघत राहा, बाकी काय नाही. वेगळा को इज्जत दो काही. हां, रात्रीचं त्याला प्रॉब्लेम होईल. पटक दिया हेलमेट तुटा नाही तो. एक दिया हेलमेट तो तुटा निकला असतो. मित्रांनो, हा फायनल झाला आहे आपला वेगाच. थँक्यू. तर मोटर ब्लॉगिंगसाठी फर्स्ट ऑल तर तुम्हाला लागणार आहे फुल फेस हेल्मेट. आपल्याकडे हाफवाला पण आहे, तो पण वेगाचाच आहे आपला. ठीक आहे, वेगा पण चांगली कंपनी आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी पहिले लागतील, मतलब पहिला आपला फुल फेस हेल्मेट लागेल, कारण हाफवरती बसणार नाही ते माउंट. माउंट पण आपला आलेला आहे, फ्लिपकार्टवरून आपण मागवलेला आहे माउंट. ठीक आहे, हायफास्टचा माउंट आहे. ते अटॅचमेंट आपण बघणार आहे आता, आपण कसं अटॅच करायचं ते हेल्मेटला. प्लस मेन पॉईंट येतो आपला ऑडिओ. ऑडिओसाठी याच्यासोबत एक माईक आलेला आहे, 1 मीटरचा 3 mmचा काहीतरी हा माईक. प्लस आपण मी जो वापरतो आहे आता, माझा कॉलर माईक लागला आहे बोयाचा, तो बेस्ट माईक आहे, पण तो त्याची लेंथ खूप जास्त आहे. हेल्मेटवर 4-5 वेळा गुंडाळले तरी तो होणार नाही, एवढी मोठी लेंथ आहे त्याची वायर. तर आपण बघू आता कुठला हेल्मेट परफेक्ट बसतो ऑडिओसाठी. आवाला लावूया बोयाचा, किंवा नेक बँड पण तुम्ही यूज करू शकता, त्याचा माईक पण तुम्ही यूज करू शकता, किंवा एअरपोर्ट्स, किंवा जो आपला नॉर्मल माईक येतो 60 रुपयाचा, म्हणजे इयरफोन येतात आपले, त्याचा माईक पण तुम्ही यूज करू शकता. बरेच जण करतात त्याचा पण माईक. ठीक आहे, ते आपण आधी बघूया. आधी आपण याचा इथे माउंट लावून घेऊया, मोबाईल माउंट. ठीक आहे, मोबाईल स्ट्रिप, त्याच्यात काय ॲक्सेसरीज आहेत. स्ट्रीप आहे जी हेल्मेटला लागणार, मोबाईल होल्डर आणि काही नट्स बोल्ट. ठीक आहे, तर आपण आधी आधी याला फिट करून घेऊया, नंतर पुढे बघू. ठीक आहे, माउंट लावून घ्यायचा असं आपल्याला पाहिजे. तर ग्लास बंद करायचे, आता याला आपलं दुसरा माउंट लावायचं हा वाला. मित्रांनो, जेव्हा तुम्ही माईक लावाल, व्हेरी डिफिकल्ट, वॉइस कॉल डिफिकल्ट आहे, जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा इन्शुअर करा की जी वायर आहे तुमची माईकची, त्या ज्या क्लिपमध्ये
दबली नाही पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये ती दबली गेली तुमचा वायर ब्रेक होऊ शकते, तुमचा व्हॉइस येणार नाही प्रॉपर, ऑडिओ प्रॉपर तुमचा हे नाही होणार, त्याबद्दल त्याला आईच्या गावाला ऑडिओ प्रॉपर येणार नाही, ते इन्शुअर करा की बाई वायर दबली नाही पाहिजे, हा सगळ्यात मोठा सीन आहे त्याचा. अगर वायर कट झाली तुमचा ऑडिओ ब्रेक होईल, ऑडिओ प्रॉपर येणार नाही, ठीक आहे, तर हा इन्शुअर करा. आणि हे लावणं लय डिफिकल्ट आहे. आणि तुम्ही जर जास्त वायर काढत असेल तर जास्त बरं होईल, कारण इथं आपल्याला असे राऊंड करून असे अडॅप्ट करता येईल. कारण बाय चान्स कधी मोबाईल पडतो तर आपण ह्याच्यामध्ये हा असा इथं अडकू शकतो, असा लटकू शकतो खाली, मोबाईल जाणार नाही. हे तुम्ही जास्त वायर काढले तर चांगले होईल, ठीक आहे. तर आता आपण ह्याला लावून बाईकवरती टेस्ट करूया काय, आणि नंतर मग तुम्हाला सांगतो ह्याला काय करायचा, परचेस करायचं की नाही करायचं, त्याआधी आपण याला टेस्ट करूया. मित्रांनो, तर आपली आपण टेस्ट करणार आहे या माउंटला, प्लस आपण बोयचा माईक लावला आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर याचा आपल्याला जे मेन गोष्ट आहे ती म्हणजे अँगल, जे अँगल आहे ते आपल्याला प्रॉपर सेट करायची आहे. अँगल म्हणजे अर्धी टाकी, आपला मीटर आणि हा समोरचा व्ह्यू आहे तो अर्धा दिसला पाहिजे. असा आपला अँगल म्हणजे आपला असा मोबाईल किंवा जो आपला माउंट असतो गोप्रो किंवा ॲक्शन कॅमेरा तो सेट करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जो मेन पॉईंट आपला ऑडिओ क्लिअरिटी किंवा स्टेबिलेशन ते क्लिअर करायचं. आपण आता राईट करता करता बोलूया काय काय पॉईंट असतील ते आपल्या ब्लॉगमध्ये, मोठं ब्लॉगमध्ये काय काय तुम्ही म्हणजे पॉईंट म्हणजे काय बोलतात ते दक्षता घेतली पाहिजे काय गोष्टींची, ठीक आहे. प्रॉब्लेम होतो ह्या गोष्टीमध्ये, मला पण होणारच आहे, कारण आपण प्रॉपर अँगल सेट करत नाही आणि आपण आता कॅमेरा लावतो आणि चालू होतो, तर तसा न करता मग जे व्ह्युअर असतात जे सबस्क्रायबर असतात त्यांना बघायला मजा येत नाही. किंवा वाईड अँगलने शूट केलं ना तेवढी मजा येईल म्हणजे काही तेवढी मजा येत नाही नॉर्मल व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर आपल्याला एक दोनदा ना थांबायचं आहे, चेक करायचं आपल्या अँगल बरोबर आहे का, व्हिडिओ बरोबर येतं किंवा ऑडिओ क्वालिटी बरोबर येते काय, त्यानुसार मग आपल्याला पुढची जी ब्लॉगिंग आहे ते कंटिन्यू करायची आहे. आणि ही आपली शाळा श्री साई विद्या मंदिर, जी आपल्याला येत ज्या आपण ज्या साईडने चाललो त्या साईडने येत असतील तर तिथून आपल्याला शूट नाही करायचं आहे, त्यामुळे ना ती जी इमेज असते ना ती खराब येते, ज्या प्रॉपर येत नाही, ते डरसारखी वाटते. त्याच्या ऑपोजिट साईडहून जाऊन आपण जर आपलं ब्लॉग केला ना तर त्याची प्रॉपर इमेज येते, व्हिडिओ जास्त म्हणजे क्लिअर येतात. आता सूर्य इथं आहे आणि मी आता शूट करते तर प्रॉपर इमेज येणार नाही, जर तो माझ्या मागे असेल आणि मी शूट करते असा तर प्रॉपर व्हिडिओ येते, त्याला क्लिअरिटी जास्त आहे, क्लिअर येते. ठीक आहे, आमच्या घरांनी इथं चेक करूया आपला व्हिडिओ कसा येतो किंवा ऑडिओ तरी कसा येतो. आता चेक केलं मी तर माझा अँगल तिथे हे होता वरती होता मिटर किंवा टाकी येत नव्हती माझी, दोन तीन वेळेस नाही प्रत्येकाला ते करावं लागतं, दोन तीन वेळा ट्राय करावं लागतं त्यानंतर ते पॉसिबल होतं. एक दोनदा प्रॅक्टिस झाली त्यानंतर मग आपल्याला समजेल आपला परफेक्ट अँगल काय आहे, ठीक आहे. त्यानुसार मग आपण जॉब करायला सुरुवात करूया. आता मग एकदा चेक केलं तर मग बघितलं की स्टार्टिंगला होतं इथं, नंतर मग इथं असं कुठे होतं, ठीक आहे.
ऑडिओ क्लिअरिटी पण जरा कमी वाटते मला, त्यासाठी पण आपण काहीतरी करूया, डिग्रॉम ॲप वगैरेची अरेंजमेंट करूया. आणि स्टेबिलेशन जे व्हिडिओचे स्टेबिलायझर आहे ते खूप कमी आहे, लय व्हिडिओ हलतात. तर तुमच्या मोबाईलमध्ये असतील स्टेबिलायझर तर ते ऑन करून तुम्ही व्हिडिओ शूट करा. किंवा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे यूट्यूबला पण कुठं पण भेटेल तुम्हाला, जे तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला पण सांगतो की गुगल जे आपला जो गुगलचा कॅमेरा तो यूज करा. त्यामध्ये जे आपले नॉर्मल म्हणजे भरपूर स्टेबिलायझेशन आहे त्याच्यामध्ये, जे नॉर्मल आपण व्हिडिओ शूट करतो त्यापेक्षा खूप बेटर व्हिडिओ शूट होतो त्याच्यामध्ये. किंवा तुम्ही व्हिडिओ शूट करून त्यामध्ये अपलोड करा आणि मग स्टेबल करून मग ते व्हिडिओ अपलोड करा, असं पण करू शकता. ठीक आहे, भरपूर ऑप्शन आहे त्यासाठी पण. थँक्यू, तुम्ही हे करून घेऊया. त्याच्यामध्ये लाईव्ह कॉमेंट्री करायला लागते की आपण त्या डेस्टिनेशनला जाणार आहे, तिकडं त्याबद्दल माहिती होती, आपण तिथं जातो आहे त्यामध्ये मध्ये काय त्यामध्ये त्यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत त्याबद्दल सांगता आला पाहिजे, लाईव्ह कॉमेंट्री केली पाहिजे. किंवा आता नॉर्मल आपण दुसऱ्या प्राऊंड हे केलं ना, व्हिडिओ शूट केलं तर कोण बघणार नाही, त्याला लाईव्ह कॉमेंट्री कोच आला पाहिजे. आता कॅमेरा आहे ना त्याला आपला दुसऱ्या प्राऊंड आला पाहिजे, त्याच्यासोबत आपली लाईव्ह शेअर केला तर आली पाहिजे, जवळ आपले व्ह्युअरला आपल्या सबस्क्रायबरला चांगलं वाटेल किंवा ते आपले ब्लॉग जास्तीत जास्त बघतील. ठीक आहे, व्हिडिओ क्लिअरिटी, ऑडिओ क्लिअरिटी हे तर बहुत इम्पॉर्टंट आहे. पण ते आपण ब्लॉगिंग करताना तुमच्या ब्राऊन ब्लॉगिंग नाही करायला पाहिजे किंवा केली पण नाही पाहिजे तुमच्या ब्राऊन. नवीन गोष्टीमध्ये आपल्याला बोलता आला पाहिजे, लाईव्ह कॉमेंटरी केली पाहिजे, आपल्याला काय म्हणजे बाजूला जे आपलं जे घडते त्याबद्दल माहिती पाहिजे तेव्हा आपण त्याबद्दल बोलू शकतो. ठीक आहे, तर आपण तिथे बाजू शकत आपण एखादी गोष्ट सांगतो तर आपल्यासमोर गाडी असेल ना तिथं आपल्याला बोलायचं कारण ना ती ब्लॉक होऊन जाते. मजा नाही बघायला, जे नेचर असतो ते व्ह्यू असेल तर ब्लॉक होऊन जातो. काय करायचं, थोडं त्या गाडीचं पुढे जायचं, जे काय व्हेकल असेल त्या पुढे जाऊन मग ते जे आपल्याला बोलायचं आहे तर पुढे जाऊन बोलायचं, तिथं थांबून बोलायचं नाही. जसं मी आता बोलते या गाडीला पाठी जाऊन मी बोलतो ते सगळं इंडस्ट्री असं व्ह्यू असं सगळं ब्लॉक झालं तर तसं नाही करायचं, थोडं पुढे जायचं. आता बिगनर आहे याच्यामध्ये तर मला पण एक दोन ब्लॉग केले, मोठं ब्लॉग केला तर मला पण समजेल. जर तुम्ही पण करायचं असाल तर तुम्ही पण त्यातच तुम्हाला पण एक दोन ब्लॉग कराल, तुम्ही मोठं ब्लॉग करा त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल, त्यानंतर तुमचे म्हणजे हळूहळू सगळं प्रॉपर होईल, व्हिडिओ अँगल प्रॉपर येईल तुमचा. तुम्ही जर समजा तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला बोलता येत नसेल तर बोलणं तुमचं स्टार्ट होईल. आणि मेन पॉईंट म्हणजे काय असं माहिती आहे, याच्यामध्ये आपण ब्लॉग शूट करतो ना तर कॅमेराच्या फ्रंटमध्ये शूट करतो म्हणजे आपला फेस जास्त असतो त्यामध्ये, त्याच्यामध्ये ना तुम्ही कॅमेराच्या मागे राहून सगळं शूट करता, त्यामुळे ना एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही म्हणजे याच्यामध्ये बोलता होता, तुम्ही याच्यामध्ये बोलता होता. ठीक आहे, तुम्हाला जे काय शेअर करायचं तुम्ही करू शकता, कारण ना बिझनेसला प्रॉब्लेम असतो, मला पण आहे. म्हणजे आपण कधीकधी काय लोकांमध्ये आपण कम्फर्टेबल नसतो, आपण मोठं म्हणजे ब्लॉग शूट करत नाही नॉर्मल ब्लॉग. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये कसं नाही सगळं कॅमेराच्या मागे राहून तुम्हाला जे काय बोलायचं ते कॅमेराच्या मागे राहून बोलायचं फक्त व्ह्यू आता व्ह्यू ब्लॉग होतो, तर तो ब्लॉग न करता आपल्याला जे काय बोलायचं ते बोलायचं. ठीक आहे, जे काय तुम्हाला बोलायचं ते कॅमेराच्या मागून बोलणार मित्र बनवा आपला, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओटोशूट करू शकता. पब्लिकला म्हणजे आपले चांगले चांगले ब्लॉग देऊ शकतो आपल्याबद्दल. कॅमेरा नाही तर आता समजा की आपल्या व्ह्युअरशी शेअर करतो आपण जे काय गोष्टी शेअर करतो, व्ह्युअरशी सबस्क्रायबरशी आपल्या यूट्यूब फॅमिली जे काय आपल्याला बघतात, जे कोणी फेसबुक इंस्टावरून जे पण कोणी बघतात त्यांच्याशी शेअर करतो याला मित्र बनवा. बाकी काय ना, बाकी मस्त ब्लॉग होईल मग तुमचा पण, फक्त एक्सपिरियन्स येईल. एक्सपिरियन्स गावात दोघडी बोलते यार, एक्सपिरियन्स
अनुभवाची गरज आहे भावांनो, ठीक आहे ना, होईल। आणि तुमच्याकडे हे सेल्फी स्टिक असेल तर तुम्ही वेगवेगळ्या अँगलने पण शूट करू शकता, किंवा इन्स्टा 360 असेल त्याने पण तुम्ही शूट करू शकता। आता भरपूर आहे, पण बिझनेसला लय प्रॉब्लेम होतो या गोष्टीचा। डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लोक करू नाही शकत त्याच्यामध्ये गोप्रोसाठी। जे बिझनेस आहे त्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो की डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू नाही शकत आपण गोप्रोसाठी। तर आपण फक्त मोबाईलनेच चालू करूया मोठं ब्लॉग, ठीक आहे, कारण जास्त एक्सपिरियन्स नसतात आपल्याला। डोळे एकदम लालम लाल झालेत, कारण नाईट मॉर्निंग करून हा व्लॉग मी कम्प्लीट करत होतो, अर्धा झालेला, त्यामुळे आपला माईक बोयाचा, ठीक आहे। तर असा होता आजचा व्लॉग, कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा जो माउंट आहे तो हा राहतो स्पीडला, असा नाही की हलतोय वगैरे, असा सीन काय होत नाही याचा पण। तर तुम्ही नक्की परचेस करावे अशी नम्र विनंती आहे, जी मी लिंक डिस्क्रिप्शनला देणार आहे, तर तिथून तुम्ही परचेस करू शकता। कॉस्ट जरा थोडीशी जास्त आहे, पण जी जास्त असते ती प्रॉपर टिकतात। मी माझा असं एक इश्यू झालेला या ब्लॉगमध्ये की जो माउंट मागवलेला, जी चेन मागवलेली चेन माउंट ती प्रॉपर होती, जो मोबाईल होल्डर होता त्याचा जो लॉक होता तो मोबाईल टाकल्यानंतर ना प्रॉपर लॉक नाही व्हायचा, वरून ना बटन निघायचा। तर हा मी तिथं टेस्ट केला आधी, त्यांना विचारलं तेवढ्या लोकल जे असतील त्यांचा इश्यू होतो, जे ब्रँड असतात त्यांचा होत नाही। तर हा थोडा कॉस्टली जास्त आहे, त्याचे कॉस्ट जास्त आहे, ठीक आहे, पण चांगला आहे, एकदाच घ्या पण चांगला घ्या, असा सीन ठेवा, ठीक आहे। माईकचा आपण सध्या हाच वापरणार आहे, त्यानंतर आपण नंतर चेंजेस करू हळूहळू। ऐसा नाही रे बाबा, ऐसा कैसा चेंज करेगा भी, कुछ आता नाही आहे, सब जा रहा ही आहे फिलहाल, ठीक आहे। तर हा व्हिडिओ असाच होता, जेवढे टिप्स होते काय 3-4 टिप्स होते, व्ह्यू ब्लॉक करायचं नाही, अँगल, ऑडिओ क्लिअरिटी, व्हिडिओ क्लिअरिटी, तुमचं वॉकिंग स्टाईल, वॉकिंग असं नाही बोलण्याचं पद्धत वगैरे काय नसते, तुमचं नॉर्मल लेजानी बोला, फक्त म्हणजे कसं कॉमेंट्री करता आली पाहिजे तुम्हाला, लाईव्ह कॉमेंट्री, जिथे तुम्ही जात आहे त्याबद्दल माहिती, किंवा रस्त्यात जे येतं त्याबद्दल माहिती, किंवा स्वतःचं काहीतरी सांगा पब्लिकला, असा सीन पाहिजे, ठीक आहे। हा ब्लॉग एवढाच होता, उद्या अजून एक व्लॉग येणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी दसरा आहे, दसरा 24 तारखेला, ॲडव्हान्समध्ये देतो शुभेच्छा, त्या दिवशी पण एक व्लॉग येणार आहे, आपली गाडी येणार आहे भाई, ठीक आहे, त्याचा वेलकम व्लॉग करणार आहे आपण। हा व्लॉग आपण जास्त न ताणता इथंच थंपूया, थल्ली थंपूया ना संपवूया, आणि फुल लग याच्या गावात बोबडी वळायला लागली या, आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या कोऱ्या करकरीत अशा। अरे माईक खाली चालले, त्याचा हे काढलं आहे ना मी, त्यामुळे असं खाली खाली पडते सर। लवकरच भेटू आपल्या पुढच्या झोमल्याशी तडफडीत आणि अशा मजेदार ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हसत राहा, खात राहा, आणि जिथे असाल तिथेच राहा, कारण शिनगावचं माहिती आहे, तुम्ही बाहेर निघाला तर प्रॉब्लेम होईल भाई, गाड्यामध्ये ना आता 8 झोड चालतात, सिग्नल देखे क्रॉस करो, 3 डेज देखे की नाही, ठीक आहे। चला लवकर भेटू आपल्या पुढच्या झोमल्याशी कसा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत।